नमस्कार, मी प्रीती, डीएनए मराठी मध्ये आपले स्वागत। बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी ॲट्रोसिटी गुणाबाबत जे काही वक्तव्य केले होते त्या वक्तव्याचा निषेध करीत राहता येथील आंबेडकरी समाज यांनी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून राहता पोलीस स्टेशनला निवेदन दिले असून संजय गायकवाड यांचे आमदारकीचे पद काढून टाकून त्यांना अटक करण्यात यावी, तसेच रांजणगाव येथे रवी लोंढे यांना पप्पू गाढवे यांच्याकडून जी मारहाण झाली त्या मारेकरीस लवकरात लवकर अटक करावी। मोठ्या प्रमाणात राहता गावात वाढणाऱ्या गुंडागर्दीला वचक बसला नाही तर येत्या काळात मोठे परिणाम राहता गावातील नागरिकांना गाव गुंडांमुळे सोसावे लागतील असे सांगण्यात आले। यावेळी बाळासाहेब गायकवाड अध्यक्ष रिपब्लिकन पॅन्थर पार्टी, पप्पू बनसोडे जिल्हाध्यक्ष RPP, दीपक गायकवाड जिल्हाध्यक्ष RPI, सिमोन जगताप स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, सचिन बनसोडे उपसरपंच साकुरी, अजय जगताप उपसरपंच निमगाव निघोज, सुनीता टाक माजी नगरसेवक, अलका शेजवळ माजी नगराध्यक्षा शिर्डी, तुषार सदाफळ, दीपक शिंदे, गणेश निकाळे, अनिल गायकवाड, अनिल त्रिभुवन आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जे दलित समाजाबद्दल ॲट्रोसिटी ॲक्टबद्दल जे काही बेताल वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे, एका बुलढाणा जिल्ह्यातील खेड्यामध्ये झालेल्या वादात त्या ठिकाणी जाऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य त्यांनी करून त्या ठिकाणी लोकांना चिथावणी दिलेली आहे, त्याच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी व संजय गायकवाडवर ॲट्रोसिटी ॲक्ट दाखल करण्यासाठी, तसेच त्याला तातडीने अटक करण्यासाठी व त्याची आमदारकी रद्द करण्यासाठी या ठिकाणी राहता तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं, बहुजन चळवळीच्या वतीनं या ठिकाणी निषेध मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। जो संजय गायकवाड नावाचा जो आमदार आहे त्याचा मी सर्व समाजाच्या वतीने व सर्वधारी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो व गेल्या 4 दिवसापूर्वी आपल्या तालुक्यामध्ये राजणगाव या ठिकाणी रवी लोंढे यांच्यावर जो हल्ला झालेला आहे, जो चिंदी चोर पप्पू गाढवे यांनी रात्री त्याला उचलून नेऊन बेदम मारहाण करून त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर केलेले आहे, त्या घटनेचा मी निषेध करतो व लवकरात लवकर ते आरोपी जे फरार आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कठोर ते कठोर कारवाई करावी हीच मी प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो। व जे पप्पू गाढव्याचे वाळूचे धंदे आहे त्याचे गणेश परिसरामध्ये गणेश कारखान्याच्या हद्दीमध्ये भरपूर वाळूचे साठे बेकायदेशीररित्या केलेले आहे, त्याच्यावर महसूलनी रेड मारून त्याचे पंचनामे करून गुन्हे दाखल करावे हीच विनंती मी या ठिकाणी शासनाला करतो। इथंच थांबतो। जय भीम, जय भारत। DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आपण बदला, जग बदलेल। धन्यवाद।